आता आम्ही आज चाललोय बाहेर आणि बाहेर मी चालली आहे टॅटू बनवायला. खूप दिवसाचं टॅटू बनवायचं आहे पण संजयना टॅटू प्रकार आवडत नाही आणि मला खूप आवडतो. मग ते नाही बोलायचं, मी हो बोलायचे असं करता करता शेवटी आज ते तयार झालेत आणि म्हणून आता आम्ही चाललोय टॅटू बनवायला. शो कुठे चाललो आपण? कुणाला टॅटू बनवायचंय? वा, माझ्या पिल्लूला फर्स्ट टाइम टॅटू बोलता यायला लागले. आणि तो हातावर का? मम्माच्या हातावर बनवायचंय का? ओके, तर शिवायने तुम्हाला सांगून टाकलं की मम्माला हातावर टॅटू बनवायचंय. आणि मिस्टर थोरात, तुमचं काय म्हणणं आहे टॅटू बद्दल? टॅटू अजिबात काढत नाही. का बरं? आवडत नाही. तर त्यांचं मूड चेंज होण्याच्या आधी चला तर मी टॅटू बनवून घेते, नाहीतर परत मला खूप प्रयत्न करून त्यांना तयार करावं लागेल. तर चला मग तुम्ही तुम्हाला आणि टॅटू बनवल्यानंतर ते मला ज्या काही इन्स्ट्रक्शन सांगतील मी तसं काही तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून जर तुम्हाला टॅटू बनवायचं असेल तर त्याची तुम्हाला हेल्प होईल. टॅटूमध्ये दोन प्रकार आहेत, एक परमनंट टॅटू आणि एक टेम्पररी टॅटू. तर टेम्पररी टॅटू हा फक्त 8 दिवसच राहतो आणि परमनंट हा कायमस्वरूपी राहतो. तर मी परमनंट टॅटू बनवणार आहे राईट हँडवर इथे, दोन नावाचं कॉम्बिनेशन बनवणार आहे. तर मी सगळी आधी इन्फॉर्मेशन घेतली आहे, आम्ही परवा जाऊन तिथे पाहून आलो आहे. मला जो टॅटू जसा हवा होता तसं त्यांच्याकडे मला पाहायला भेटला, पण त्या दिवशी खूप लेट झाल्यामुळे मी आज आली आहे. तर माझं कोणता टॅटू काढायचा आहे काय सगळं फिक्स आहे आणि आता आम्ही गेलो की लगेच टॅटू काढायला रेडी. आणि इथे शिवाय आम्हाला ड्रायव्हिंग करत घेऊन चाललाय. खूप हट्टीपणा करतो, रडत होता, नाही त्याला ड्रायव्हिंग करायचं होतं आणि त्याला ही त्याची सवय लावली त्याच्या मामानं. आणि मग तो आता आम्हाला परेशान करतो. हाय कर शिवाय. हाय, तू काय करतोय? बूम चालवतोय. ओके, समोर बघ, समोर ऍक्सिडेंट होईल आपला. तर चला मग आता जाऊया. थोडीशी नर्वस आहे, थोडीशी भीती वाटते, पण टॅटू हा बनवायचाच आहे. मी जेव्हा केव्हा कोणाच्या हातावर अगर कोणाकडे टॅटू बघते त्यावेळेस मला खूप आवडतो आणि खूप इच्छा होते की नाही आपल्याला पण असा टॅटू हवा आहे, मला पण टॅटू बनवून घ्यायचा आहे. तर ती इच्छा आज माझी पूर्ण होणार आहे. काय, कुठे टॅटू? इथे का? काढायचं का तुला टॅटू? तुला पण काढूया ना बेटा. करायचंय बरं टॅटू? हा, तुला कुठे करायचे टॅटू? कुठे करायचे? तिथे. बरं ठीक आहे, हा तुझा फोन. बरं, तुला टॅटू कुठे करायचे सांग ना एकदा. पिल्या पिल्या, तिथं करायचंय का टॅटू? तिथे असतो का टॅटू? तिथे असतो का? कोण सांगितलं तुला तिथे असतो? दादानं कधी सांगितलं रे? बरं, करूया का तुला पहिले टॅटू? ओके, पहिले मम्मानंतर तू का? ओके. नाव एकच, पण त्यांनी वेगवेगळ्या 3 डिझाईन्स बनवल्या व मला सेकंडवाली बटरफ्लायवाली आवडलेली, पण संजयना थर्डवाली स्टारची आवडली. तर मग मी टॅटू म्हणून थर्डच काढली. तर या साईडने बघितल्यावर संजय, आणि याला जर आपण उलटं केलं तर शिवाय. इथे ते टॅटू काढण्याचं प्रिपरेशन करत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला टॅटू स्टुडिओ पूर्ण दाखवून घेते. आणि माझ्यासोबत शिवाय आहे, तो खूप मस्ती करतो आहे आणि त्याचं म्हणणं आहे की त्यालाही टॅटू काढायचं आहे. मग त्याच्या डॅडानं त्याच्या हातावर यस काढलं व तो आम्हा सगळ्यांना दाखवत फिरत होता, मम्मा टॅटू टॅटू, मलाही टॅटू काढला.
सगळ्यात आधी त्यांनी माझा हात क्लीन करून घेतला व त्यानंतर टॅटू स्टिकर चिटकवलं आणि टॅटू स्टिकर चिटकवल्यानंतर ॲक्च्युअल प्रोसेस सुरू झाली टॅटू काढण्याची. तर तुम्ही आता ती बघा. टॅटू कंप्लीट होण्यासाठी 1 तास लागला व माझा टॅटू हा 3.5 इंच झाला. सो फ्रेंड्स, टॅटू इज डन. टॅटू डन आहे आणि त्यांनी असं रॅप करून दिलंय डस्ट वगैरे त्यावर बसू नये म्हणून आणि 1 तासानंतर ते काढून टाकायचंय. तर याची प्रिकॉशन काय घ्यायची आहे तर त्याचं टिप्स सांगते. तर याला पेट्रोलियम जेली लावायची रोज सकाळी व संध्याकाळी दिवसातनं 2 वेळा 1 15 दिवस आणि 15 दिवस 1 पाण्यात जास्ती हात घालायचं नाही आहे, ठेवायचं नाही आहे म्हणजे. आणि पाणी किंवा मग हार्ड हातानं काही उचलायचं नाही किंवा जिम करायची नाही, स्विमिंग करायची नाही. स्विमिंगच्या पाण्यात क्लोरीन असतं त्यामुळे. आणि थोडं तुम्ही नॉर्मल पाणी लागू देऊ शकता हाताला आणि अशी थोडीफार काळजी घ्यायची व मी तुम्हाला अपडेट देतच राहील. ते बनवताना इतकं त्रास झाला नाही, आत्ता थोडंसं पेन होतंय आणि थोडं हात हलवताना वगैरे त्रास होतोय. बट ठीक आहे ना, काहीतरी पाहिजे असेल तर काहीतरी त्रास सहन करावाच लागेल ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना वैसे. तर असा माझा टॅटू आणि मी याच्यावरती एक साईडनं पाहिलं तर संजय आणि एक साईडनं बघितलं तर शिवाय असं टॅटू बनवलेलं आहे. तर आज तुम्हाला पूर्ण टॅटू दाखवला. म्हणजे तुम्हाला जर बनवायचं असेल तर जेणेकरून तुम्हाला हेल्प व्हावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही जास्ती त्रास झाला नाही आहे मला आणि खूप सुंदर टॅटू बनलाय आणि खूप छान दिसतंय. तर या टॅटू माझा कंप्लीट झालाय आणि त्याचबरोबर मी हा व्हिडिओ पण एंड करते. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थोडस दुखतंय जास्ती नाही तर शू बाय करा. बाय, टाटा टाटा किसी.